अमरावती जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानं भीतीचे वातावरण पसरले आहे. अमरावतीत कोरोनाचे 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या 140 नमुन्यांपैकी 6 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनासोबत एक स्वाईन फ्लूचा रुग्णही आढळून आला आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुन्यात चाचणीच्या अहवालात ही बाब पुढे आली आहे. जिल्ह्यात 6 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या होम आयसोलेशनमध्ये असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे यांनी सांगितले आहे. सध्या अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये 6 कोरोनाचे पेशंट पॉझिटिव्ह सापडलेले आहेत. तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काळे साहेब महानगरपालिका हे त्याबद्दल त्यांचे पुढचे जे फॉलोअप आहे त्या संदर्भात जी तपासणी आहे ते करत आहे. सध्या डेंग्यू आणि चिकनगुन्याचे हे पेशंटसुद्धा सध्या पॉझिटिव्ह आहेत. तर त्याबद्दलसुद्धा महानगरपालिका आणि त्या त्या क्षेत्रानुसार कारवाई चालू आहे. तर आपण जे आयसोलेशनचे पेशंट आहेत आपण वार्ड नंबर 10 आपण आयसोलेशनचे पेशंट ठेवतो. पण सध्या स्थितीत कोरोनाचे कुठलेही पेशंट ॲडमिट नाही आहेत. जे काय ते होम आयसोलेशनमध्ये आहे. जिकाचे आपल्याकडे त्या संदर्भित कुठलेही म्हणजे संशयित रुग्ण काही सापडलेले नाही आहेत. ह्या पर्टिक्युलरली हा पश्चिम महाराष्ट्रातील काही 2-3 जिल्ह्यामध्ये हे रुग्ण सध्या आहेत.